Let us start a new chapter that belongs to science 2. Chapter number 2. Life processes in living organisms, part 1. आपल्याला असे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन चॅप्टर आहेत. तिसरा पार्ट 2 आहे. काय अर्थ होतो धड्याचा? लाईफ प्रोसेसेस, जीवन प्रक्रिया इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवामधल्या जीवन प्रक्रिया. आता ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपल्याला दोन लाईफ प्रोसेस शिकायचे. या धड्याचे दोन भाग आहेत. भाग क्रमांक 1, एनर्जी प्रोडक्शन. भाग क्रमांक 2 तो आहे सेल डिव्हिजन. हे पाहिजे बेसिक. या धड्यामध्ये मला हे दोन मुख्य मुद्दे शिकायचे, एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जेची निर्मिती, सेल डिव्हिजन, पेशी विभाजन. काय शिकायचे? बस हे दोन शिकायचे. मग आपण पहिला भाग शिकायला सुरू करू. पहिला भाग कोणता आहे? एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन, ऊर्जेची निर्मिती. आता एनर्जी तर सगळ्याच लाईफ प्रोसेसला लागते, बाकीच्या सुद्धा. त्यामुळे इथे पहिल्यांदा आले एनर्जी प्रोडक्शन. आता हे एनर्जी प्रोडक्शन जी लाईफ प्रोसेस आहे, इट इज परफॉर्म्ड बाय रिस्पायरेशन. आपल्या शरीरामध्ये जे काय एनर्जी प्रोडक्शन होतं ते कशाच्या मार्फत होतं? रिस्पायरेशन. आता रिस्पायरेशन म्हणजे श्वसन. ह्या श्वसनाच्या माध्यमातून काय होतं? रिस्पायरेशन जे आहे त्याच्या माध्यमातून एनर्जी प्रोडक्शन होतं. आता हे जे एनर्जी प्रोडक्शन आहे किंवा हे जे काय रिस्पायरेशन आहे याच्या दोन लेवल्स आहेत. याच्या दोन लेवलवर हे रिस्पायरेशन चालतं. कोण? पहिली लेवल बॉडी लेवल आणि दुसरी लेवल सेल्युलर लेवल. काय म्हटलं मी? एनर्जी प्रोडक्शन कशाच्या माध्यमातून होतं? रिस्पायरेशन. द एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी बाय द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन. रिस्पायरेशन टेक्स प्लेस ऍट टू लेवल्स. दोन पातळ्यावर हे रिस्पायरेशन पार पाडलं जातं. पातळी क्रमांक 1 बॉडी लेवल, पातळी क्रमांक 2 सेल्युलर लेवल. आता बॉडी लेवलवर काय होतं? ह्या बॉडी लेवलवर इट इज अ सिंपली एक्सचेंज ऑफ गॅसेस O2 अँड CO2. वाटल्यास आपण याला एक्सटर्नल रिस्पायरेशन सुद्धा म्हणू शकतो. बाह्य श्वसन ह्या बॉडी लेवलवर. याच्यामुळे फक्त एक्सचेंज होतं, देवाणघेवाण होते गॅसेसची. सराउंडिंग कडून ऑक्सिजन घेतला आणि सराउंडिंगला कार्बन डायऑक्साइड दिला. हे बॉडी लेवलवर रिस्पायरेशन चालतं. हे आपल्या प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण ते डिस्कस केलेले आहे, 8वीला 9वीला. ती पर्टिक्युलरली 8वीला, की त्याला आपण ब्रीदिंग म्हणतो. हे बॉडी लेवलवर आहे. आणि सेल्युलर लेवलला, ह्या सेल्युलर लेवलला काय होत असतं? की फूड स्टफ्स आर मिक्सड विथ ऑक्सिजन. आपण जे काय खातो त्याचं डायजेशन होतं. 7वीपासून आपण पाहिलेलं त्याचं डायजेशन होतं, ऍब्झॉर्प्शन होतं. त्या फूड ते रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं. अगदी त्याच वेळेस ऑक्सिजन सुद्धा ऍब्झॉर्ब केला जातो आणि दोन्ही मिळून पेशीला दिल्या जातं. आणि मग पेशी काय करते? एनर्जी प्रोड्यूस करते.
ते जे आहे त्याला सेल्युलर लेव्हल म्हणू किंवा आपण आपल्या आठवीच्या भाषेमध्ये त्याला इंटरनल रिस्पायरेशन म्हणू किंवा सेल्युलर रिस्पायरेशन म्हणू. याच्यामध्ये काय होतात, फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड, फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड, फूड स्टफ्स काय होतात ऑक्सिडाइज होतात कधी कधी विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन किंवा कधी कधी सेल्युलर रिस्पायरेशन विदाउट ऑक्सिजन सुद्धा चालतं. पुढे आपल्याला डिस्कस करायचंय त्याला डिटेल मध्ये. मग एक इंट्रोडक्शन काय आहे की धडा सायन्स टूच आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवामधल्या जीवन प्रक्रिया आहेत. ह्या धड्यामध्ये मुख्य दोन जीवन प्रक्रियांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, एनर्जी प्रोडक्शन आणि सेल डिव्हिजन. पहिली जीवन प्रक्रिया एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन ही जीवन प्रक्रिया रिस्पायरेशनच्या मार्फत पार पाडल्या जाते. रिस्पायरेशनच्या दोन लेवल्स, बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. बॉडी लेवल म्हणजे काय, इट इज अ सिम्पली एक्सचेंज ऑफ गॅसेस O2 अँड CO2 विथ सराउंडिंग्स. आणि सेल्युलर लेवलमध्ये फूड स्टफ्स काय होतात तर ऑक्सिडाइज्ड होतात. फूड स्टफ म्हणजे जे अन्न पदार्थ आहेत आपण खाल्लेले ते ऑक्सिडेशन होतं त्यांचं आणि एनर्जी तयार होते. त्याला म्हणायचं की सेल्युलर लेवल रिस्पायरेशन. याला एक्सटर्नल रिस्पायरेशन म्हणू शकतो, याला सेल्युलर रिस्पायरेशन सुद्धा म्हणू शकतो. तेच इंग्रजीत सांगायचं म्हटलं तर एनर्जी प्रोडक्शन इट इज मेनली कॅरीड आउट बाय द लाईफ प्रोसेस. रिस्पायरेशन इट विल टेक प्लेस ऍट टू लेवल्स, बॉडी लेवल सेल्युलर लेवल. ऍट बॉडी लेवल इट इज सिंपली एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. अँड ऍट सेल्युलर लेवल फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड. मग आता आपल्याला बॉडी लेवल रिस्पायरेशन पाहायचं नाही, ते 8वी 9वी मध्ये आपण कव्हर केलेले. आता आपल्याला पर्टिक्युलरली पाहायचंय सेल्युलर रिस्पायरेशन. काय पाहायचंय, सेल्युलर रिस्पायरेशन. आता हे जे काय सेल्युलर रिस्पायरेशन आहे याच्यामध्ये काय आहे की कार्बोहायड्रेट्स आता फूड स्टफ आहे, पण कोणापासून एनर्जी तयार होते हे बघा. अन्नाचे घटक आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. मग एनर्जी नेमकी कोणाकडून भेटते, तर एनर्जी ही मुख्य जास्त करून कार्बोहायड्रेट्स आणि अगदी अल्प प्रमाणामध्ये फॅट्स कडून. ते आपण उपाशी वगैरे राहिलो होतो. मुख्य एनर्जी कोणाकडून भेटते, कार्बोहायड्रेट्स. आणि मग म्हणून तर आपण ज्वारी, भाकरी, बाजरी, मका, तांदूळ हे सगळे कार्बोहायड्रेट देतात, ते आपल्याला जास्त लागतात. मग याच्यामध्ये काय होतं की कार्बोहायड्रेट्स अन्न पदार्थामधले कार्बोहायड्रेट्स जे आहेत आर मेनली यूज्ड, आर मेनली यूज्ड फॉर सेल्युलर रिस्पायरेशन. सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये काय आहे, हे मेनली काय होतात कार्बोहायड्रेट्स यूज होतात. आणि त्याचं काय होतं ह्या कार्बोहायड्रेटचं, ह्या कार्बोहायड्रेटचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं. ह्या कार्बो सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये काय होतं, कार्बोहायड्रेट्स वापरले जातात आणि त्याचं काय होतं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ते काय होतात ह्या सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये पार पाडलं जातं आणि शेवटी एनर्जी तयार होते. आणि ही एनर्जी जी तयार होते ही एनर्जी त्याचा एंड प्रोडक्ट काय होतो, एनर्जी प्रोडक्शन. शेवटी कशासाठी करायचंय, एनर्जीसाठी तयार करायचंय. मग आणि शेवटी मग एनर्जी तयार होते, हा एनर्जी काय होते तयार होते ते याचा एंड पार्ट आहे. आणि एनर्जी कशाच्या स्वरूपात तयार होते, ATP ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात एनर्जी तयार होते. आणि ह्या सबंध प्रक्रियेला काय म्हणायचं, सेल्युलर रिस्पायरेशन. काय आहे मराठीत आपण समजावून घेतो, सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये अन्न पदार्थामधले कार्बोहायड्रेट्स वापरले जातात. ह्या कार्बोहायड्रेटचं स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडेशन होतं.
आणि शेवटी एनर्जी तयार होते एटीपीच्या स्वरूपात. ह्या संबंध प्रक्रियेला काय म्हणायचं? सेल्युलर रिस्पायरेशन. कसं सांगणार आपण इंग्रजीमध्ये? तर कार्बोहायड्रेट्स आर मेनली यूज्ड इन सेल्युलर रिस्पायरेशन. दीज कार्बोहायड्रेट्स गेट ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन सेल्युलर रिस्पायरेशन किंवा इन दिस प्रोसेस. अँड एंड प्रोडक्ट ऑफ दिस प्रोसेस इज एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. मग याला मग थोडीशी व्याख्येच्या स्वरूपात करायचं म्हटलं मी काय म्हणे, सेल्युलर रिस्पायरेशन ची व्याख्या करायची. तर इट इज द प्रोसेस ऑफ स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स टू फॉर्म एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी इज कॉल्ड एज सेल्युलर रिस्पायरेशन. काय म्हणे मी, लक्ष द्या, काय? इट इज द प्रोसेस इन विच कार्बोहायड्रेट्स गेट्स ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप टू प्रोड्यूस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. दिस इज कॉल्ड एज सेल्युलर रिस्पायरेशन. त्याला म्हणायचं सेल्युलर रिस्पायरेशन. हे काय पर मुख्य मुद्दे काय, ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स यूज होतात, त्या कार्बोहायड्रेट स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं आणि शेवटी काय तयार होते, एनर्जी तयार होते एटीपीच्या स्वरूपात. आणि या संबंध प्रक्रियेला आपण काय म्हटलंय, सेल्युलर रिस्पायरेशन. आता या सेल्युलर रिस्पायरेशनच्या सुद्धा काय आहेत, दोन मेथड्स आहेत. ह्या सेल्युलर रिस्पायरेशनच्या सुद्धा काय आहेत, दोन मेथड्स आहेत. की सजीवामध्ये हे जे का सेल्युलर रिस्पायरेशन आहे हे दोन मेथड मध्ये कॅरी आउट होतं. कोणत्या दोन मेथड मध्ये कॅरी आउट होतं पाहूयात आपण. मग पुढचा मुद्दा आपला मेथड्स ऑफ सेल्युलर रिस्पायरेशन. Methods of cellular respiration. Methods of cellular respiration. Cellular respiration cha methods. Methods manje paddhati. Kiti methods hai? Don methods hai. पहिली मेथड आहे एरोबिक रिस्पायरेशन. आणि दुसरी मेथड आहे एनएरोबिक रिस्पायरेशन. आता है एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे काय, तर सिंपली मराठीमध्ये ज्या रिस्पायरेशन साठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ते एरोबिक रिस्पायरेशन, आणि ज्या रिस्पायरेशन साठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते ते अनएरोबिक रिस्पायरेशन. रिस्पायरेशन विच इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एन एरोबिक रिस्पायरेशन. व्हाईल रिस्पायरेशन विच इज कॅरीड आउट इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज अनएरोबिक रिस्पायरेशन. तर आपल्याला पहिल्यांदा शिकायचंय एरोबिक रिस्पायरेशन. पहिल्यांदा काय शिकायचंय, एरोबिक रिस्पायरेशन. मग हे एरोबिक रिस्पायरेशन, तर आता सांगितलेली व्याख्या, अ रिस्पायरेशन इन विच ऑक्सिजन इज इन्वॉल्व्ड. अ रिस्पायरेशन इन विच oxygen is involved is called as aerobic respiration. आणि ह्या aerobic respiration च्या किती तीन स्टेप्स आहेत, याच्या किती स्टेप्स आहेत, तीन स्टेप्स आहेत. कारण मी आताच व्याख्येमध्ये सांगितलं की रिस्पायरेशन काय आहे, स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन आहे.
याचे तीन स्टेप्स आहेत. कोणते कोणते तीन स्टेप्स आहेत? पहिली स्टेप ग्लायकोलायसिस, दुसरी स्टेप आहे टीसीएस सायकल आणि तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन ह्या तीन स्टेप मध्ये ते परफॉर्म होतं. पहा, परत आपण येऊयात धडा कोणता चालू आहे सायन्स टू. काय नाव आहे धड्याचं? लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. कोणत्या लाईफ प्रोसेस बघायच्या? दोन. कोणत्या दोन? नंबर एक एनर्जी प्रोडक्शन, नंबर दोन सेल डिव्हिजन. त्याच्यातली कोणती आपण लाईफ प्रोसेस पहिल्यांदा सुरू केली? एनर्जी प्रोडक्शन. ह्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये आपण पाहिलेले की ही जी काय एनर्जी प्रोडक्शन आहे कोणत्या लाईफ प्रोसेसद्वारे पार पाडल्या जातं? रिस्पायरेशन. रिस्पायरेशनच्या लेवल्स कोणत्या? दोन, बॉडी लेवल रिस्पायरेशन आणि सेल्युलर रिस्पायरेशन. बॉडी लेवल रिस्पायरेशन मध्ये काय? इट इज अ सिंपल एक्सचेंज ऑफ गॅसेस O2 अँड CO2. सेल लेवल रिस्पायरेशन मध्ये काय आहे? तर स्टेप बाय स्टेप काय असतं? ऑक्सिडेशन असतं फूडस्टफचं. मग सेल्युलर रिस्पायरेशनच्या आपण काय पाहतोय? दोन मेथड्स आहेत, एरोबिक आणि अनएरोबिक. आपण पहिली कोणती सुरू केली? एरोबिक. एरोबिक मध्ये मी व्याख्या काय करेल? द रिस्पायरेशन विच इन विच ऑक्सिजन इज इन्वॉल्व्ड इज कॉल्ड ॲज एरोबिक रिस्पायरेशन. ह्या एरोबिक रिस्पायरेशनच्या सुद्धा किती स्टेप्स आहेत? तीन स्टेप्समध्ये पाडले जातात. पहिलं ग्लायकोलायसिस, दुसरं टीसीएस सायकल आणि तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आपण पहिलं पाहूयात ग्लायकोलायसिस. पहिली स्टेप कोणती पाहूयात? ग्लायकोलायसिस. ह्या ग्लायकोलायसिसला ईएमपी पाथवे सुद्धा म्हणतात. दुसरं नाव काय आहे? ईएमपी पाथवे. ह्या ईएमपी म्हणजे तीन सायंटिस्टचे नाव आहेत म्हणून त्याला म्हणायचं ईएमपी पाथवे. तर हे जे आहे हे ग्लायकोलायसिस किंवा ईएमपी पाथवे म्हणतात. आता हे जे ग्लायकोलायसिस शब्दाकडेच नीट लक्ष द्या. ग्लायको आणि लायसिस. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि लायसिस म्हणजे फूड होणं. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये कार्बोहायड्रेट्स काय होतं? कार्बोहायड्रेट्स लॉंग मॉलिक्युल्स असतात, त्यांचं फूड ज्यावेळेस होते त्याला म्हणायचं ग्लायकोलायसिस. ही ग्लायकोलायसिस नावाची जी प्रक्रिया आहे इट इज कॅरीड आउट इन द सायटोप्लाझम. हो, या सगळं एरोबिक रिस्पायरेशन पेशीमध्ये पार पाडल्या जातं, सेलमध्ये पार पाडल्या जातं. पण सेलमध्ये नेमकं त्याचं लोकेशन काय आहे ग्लायकोलायसिसचं? सायटोप्लाझम. इट इज कॅरीड आउट इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम माहिती आहे ना, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये जे काही लिक्विड फ्लूइड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. आठवीपासून पाहतोय आपण. आणि याच्यामध्ये काय होतं? ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. याच्यामध्ये ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट. ग्लुकोजच्या जागी तुम्ही शब्द कार्बोहायड्रेट सुद्धा वापरू शकता. काय आहे? ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजे इथं काय होतं? या सायटोप्लाझम मध्ये रक्ताने आणलेला ऑक्सिजन आणि सोबत आणलेले कार्बोहायड्रेट्स रिॲक्ट होतात एकमेकांसोबत आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन होऊन म्हणजे रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि मग ऑक्सिडेशन रिएक्शन होऊन काय तयार होतं? दोन मॉलिक्युल्स तयार. काय काय तयार होतात? पायरुविक ऍसिड. बघा काय काय तयार होतं? प्रोडक्ट सांगतो ना का, आता तर रिएक्टंट्स कोण आहेत? आपण थोडं मागच्या धड्याच्या संदर्भाने बोलू. रिएक्टंट्स कोण आहेत? कार्बोहायड्रेट्स आणि ऑक्सिजन. प्रोडक्ट्स कोणते कोणते? पायरुविक ऍसिड, ATP, हे काय होतं त्याचे प्रोडक्ट्स आहेत. NADH2 याचं नाव आपण सांगतो नंतर. NADH2 हा मॉलिक्युल आहे आणि काय तयार होतं? वॉटर. ह्या पैकी चार प्रोडक्ट्स इथं बघा. आता ग्लायकोलायसिस म्हणजे काय? सिम्पली आपण मराठीतून लक्षात घेऊ किंवा ग्लायकोलायसिस म्हणजे रक्ताने सेलपर्यंत आणलेला ऑक्सिजन आणि
कार्बोहायड्रेट्स यांची पेशीच्या साइटोप्लाझम मध्ये होणारी रिएक्शन आहे. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स कोण आहेत? कार्बोहायड्रेट्स आणि ऑक्सिजन. आणि प्रोडक्ट्स कोण कोण आहेत? पायरुविक ऍसिड, एटीपी, NADH2 आणि वॉटर. यांच्या प्रत्येकाचे दोन दोन मॉलिक्यूल्स तयार होतात. तर टू मॉलिक्यूल्स इच हा काय आहे? त्याचे प्रोडक्ट्स आहेत. की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि ते ऑक्सिडेशन होऊन त्याचं प्रोडक्ट्स, किती प्रोडक्ट्स तयार झाले? चार. पायरुविक ऍसिड, एटीपी, NADH2 आणि वॉटर. आणि यांच्या प्रत्येकाचे दोन मॉलिक्यूल्स तयार होतात. सर पहिला मग विचारलं आपल्याला, हां शॉर्ट नोट आली, व्हॉट इज मेंट बाय ग्लायकोलायसिस. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं, डायरेक्ट नाही सांगायचं, आपण सांगायचं काय ग्लायकोलायसिस काय. तर इट इज अ वन ऑफ द स्टेप ऑफ एरोबिक रिस्पायरेशन. इट इज कॅरीड आउट इन साइटोप्लाझम. इन दिस प्रोसेस ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड अँड टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड, टू मॉलिक्युल्स ऑफ एटीपी, टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड टू मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर फॉर्म्ड. हे काय होतात? तयार होतात. आता पुढे काय होतं? हे जे पायरुविक ऍसिड आहे ते पुढे कन्वर्ट होतं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं? हे चार दोन दोन मॉलिक्युल तयार झाले की पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड. ते कन्वर्ट कशामध्ये होतं? ऍसिटिल को एन्झाइम ए मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतं? ऍसिटिल को एन्झाइम ए. याला शॉर्टकट मध्ये ऍसिटिल COA असं पण लिहितो बरं का. ऍसिटिल को एन्झाइम ए पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसिटिल को एन्झाइम ए मध्ये तयार होतं. आणि हे बाकीचे जे आहेत आणि ऍसिटिल को एन्झाइम ए तयार होत असतानाच अजून दोन मॉलिक्युल NADH2 चे तयार होतात आणि CO2 चे सुद्धा दोन मॉलिक्युल्स तयार होतात. की ज्यावेळेस कन्वर्जन चालू असतं त्यावेळेस याचे दोन दोन मॉलिक्युल्स का, ह्या कन्वर्जन चालू असताना टू मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि टू मॉलिक्युल्स ऑफ CO2 हे सुद्धा काय होतात? रिलीज होतात. हे काय आहे? ग्लायकोलायसिस. काय आहे? ग्लायकोलायसिस. काय हरकत नाही, TCS सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आपण उद्या पाहू. थँक्यू.